श्री स्वामी समर्थ नित्य पाठ स्तोत्र श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः। ओम नमो श्री गणेश देवा, सकल कार्या आशीर्वाद द्यावा, वंदन करुनी करितो धावा, मनोरथ पूर्ण करा। ओम नमो श्री वागेश्वरी, तुझी वीणा मजसाठी झंकारी, वीणा वादन उमटो अक्षरी, अक्षर कर पोथी। ओम नमो श्री गुरुराया, श्री दत्तात्रय देवराया, तुमचे आशीर्वाद द्याया, कृपा असो द्यावी। ओम नमो श्री अक्कलकोट स्वामी राया, तुमचे अलौकिक चरित्र गावया, पड़तो मी तुमचा पाया, शक्ति दे बामला। तुम्हाला भले बा सुंदर रूप, तुम्ही तरी तुम्ही आहात हो अरूप, हरण करावया सर्व भक्तांचे पाप, प्रकट झाला या भुवनी। तुमचे नाही ठावूक काही, प्रकट झाला ते कुणी पाही, दर्शने तुमचा आनंदे दाही दिशा उजळल्या। वर्षे झाली खूप त्याला, मंगळ वेढी प्रथम तुम्ही प्रकटला, 12 वर्षे तिथे राहिला पटवर्धनांच्या कुरणात। राहिलात जरी कुरणात, येत होता कधी गावात, भलत्याच ठिकाणी होता बसत, लोका वाटे हा वेडा। कुणी दिले खावयास काही, भक्षण केले तुम्ही सर्व काही, कधी कुणा म्हटले नाही स्वामी तुम्ही दयावंत। जरी भक्त होते 5-1, बाळकृष्ण बुवा त्यातील एक, स्वामी निष्ठा होती त्यांची नेक, नित्य भेटावयास येत। वाट पाहात उभे राहत स्वामी, कमरेवरती हात ठेवुनी, मूर्ती त्यांची सुंदर नामी, सर्वांना दर्शन देई। बाळकृष्ण बुवांची कीर्ती मोठी, मंगळ वेढी ते जगजेठी, तरी स्वामी चरणा मारण्या मिठी, धावत येत कुरणी। बाळकृष्णे चमत्कार जरी केले अनेक, तरी ते होते स्वामींचे सेवक, हाच मोठा चमत्कार म्हणे प्रत्येक, त्याची खूण राहिली आकाशी। स्वामी गेले एके दिवशी, द्विज उभा होता गावाच्या वेशी, दशमी मागितली स्वामींनी चटदिशी, द्विज तेव्हा थर कापला। वदला स्वामी गाय दूध देईना, कशी दशमी देवू सांगाना, भुकेली सगळी माझ्या सदना, क्षमा कराल ना मजला। द्विजाकडे पाहून स्वामी हसले, गायीच्या पाठीवरुनी माये भरले, प्रेमाने मग हात फिरविले, म्हटले दूध दे ग आई। स्वामींच्या हस्तस्पर्शे चमत्कार घडला, दुधाचा मग पाऊस पडला, द्विज आश्चर्य चकित जाहला, वाकला स्वामींच्या चरणा। द्विजा आता दे मजदशमी, युक्ती सांगेन मी तुजमी नामी, भिऊ नको पाठीशी आहे मी, वदले प्रेम भरे स्वामी। दशमी करुनी सायंकाळी, धावत आला ब्राह्मण जवळी, स्वामींच्या चरणांना कवळी, वदला धन्य तुम्ही स्वामी। मंगळ वेढी घडल्या कितीक घटना, चमत्काराच्याच स्वामी लीला नाना, समर्थ कीर्ती भिडली गगना, प्रकटल्या कथा मागुनी कथा। एक साळी स्वामींचा भक्त जाहला, भिक्षेवरी त्याचा चरितार्थ चालला, दारिद्र्याने पिचत राहिला, परी स्वामी निष्ठा अढळ। दिवसा मागुन दिवस चालले, स्वामी प्रेमा उधाण आले, स्वामी कसोटीला उतरले, स्वामी आनंदले। एके रात्री साळ्याच्याच स्वप्नी, स्वामी प्रकटले त्याच्या नयनी, सांगून त्याची पूर्व कहाणी,
स्वामिनी दैव खुले केले। धरा मागल्या परसदारी आहे वृंदावन ते भारी, संपत्ती आहे तेथे भरपूर सारी, द्रव्य तुझे ते सारे। सकाळ झाली साळी उठला, स्वप्नीचा स्वामी दृष्टांत स्मरला, परसदारी लगबगीने गेला, खणले वृंदावन त्याने। द्रव्य पाहुनी डोळे दिपले, डोळ्यामध्ये आनंदे अश्रू ओघळले, स्वामी स्मरणे मनमोहरले, धावत आला कुरणी। लोटांगण घातले अडवे, स्वामी पूजा केली मनोभावे, वदला स्वामी द्रव्य आपण घ्यावे, मजला काही नको। स्वामींनी पोटाशी घेवून दिधले त्याला आशीर्वचन, घेवून जातू सारे धन, हे आशीर्वाद माझे। श्री दत्तात्रयाचा हा अवतार, नृसिंह सरस्वती हा पूर्ण अवतार, केल्या लीला अपरंपार, मंगळवेढी महाराज म्हणुनी अवतरले। मंगळवेढी एक म्हणाला, पाहिले मी त्या वेड्याला, बोलत बोलत तो डोंगरी गेला, दोन तेजस्वी पुरुषांसमोर। तिघे जण ते बोलत होते, मजला काही समजत नव्हते, अचानक गुप्त झाले दोघे ते, वेडा परतुनी आला। गृहस्थ होता तो पाहणारा, उलगडला त्याचा भाग्य पिसारा, प्रकार विलक्षण घडला होता सारा, होते ते श्री दत्त दर्शन। सोडण्यापूर्वी मंगळ वेढे, महाराजांनी सोडवले कोडे, दत्त दर्शनाचे असतात वेगळे पाढे, समजून घेण्याचे। मंगळ वेढे सोडून निघाले, महाराज पंढरपुरी अवतरले, तेथून ते मोहळास गेले, तेथे घडले काही चमत्कार। दुथडी वाहात भीमा होती, नावे मध्ये जागा नवती, हात जोडुनी पाहिले वरती, निघाले पाण्यावरून चालत। नावे मधले लोक म्हणू लागले, कोणी योगी पुरुष गावा आले, पाण्यावरून चालत निघाले, आपुले भाग्य उदयाला आले। योग सिद्धी याला म्हणती, देवत्वाची येथे प्रचिती, कर्मग माझे तेथे जुळती, परब्रह्म समजुनी। मोहळात होते योगी गवे स्वामी, अनिरुद्ध परी सतेज कांती नामी, महाराज कुणी आले आपुल्या ग्रामी, म्हणोनी भेटावयास गेले। त्या अतिवृद्ध योग्याला पाहुन महाराज म्हणाले किंचित हसुन, भक्ती मार्गी यावे आपण, तिथे खरी मुक्ती। महाराजांची आज्ञा मानून गवे स्वामींनी भक्ती मार्ग स्वीकारून, योग साधन वर्ज करून परब्रह्मी विलीन झाले। योगी जीवन जरी पवित्र निर्मळ, प्रत्येकाचा शेवट जर अटळ, महाराजांनी जणू कथिले योगी सकळ, मोहळास येऊन। मुक्ताईने चांगा योग्याला मुक्त केले, तसे मोहळीस स्वामींनी घडविले, गवे स्वामी योगी मुक्त झाले केवळ महाराजांमुळे। मोहोळ सोडून आले सोलापुरा, महाराजांनी मुक्काम केला दत्त मंदिरा, नवता वत्सरांना अंगावर आसरा महाराजांच्या। दिगंबर देही भव्य तेजस्वी मूर्ती, कुणासही ते कधीही न दिसती, दत्त मंदिरी फक्त होत असे आरती, दर्शन क्वचित होई। चिंतोपंत टोळ नामक होते नशीबवान, एके दिनी दुरून त्यांना झाले स्वामी दर्शन, स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहुन पायी घातले लोटांगण। चिंतोपंतांची स्वामींनी पाहिली कसोटी, झाली मनात सद्भावांची दाटी, शब्द उमटले मग टोळांच्या ओठी,
स्वामी घरा चला। घराकडे मग स्वामी आले, टोळांचे घर प्रकाशाने भरले। आनंदाला भरते आले, वदले घर हे आपुले समजा। टोळांची ती अपूर्व भक्ती, स्वामी जाती त्यांच्या पंक्ती। स्नेह वाढला उजळल्या ज्योती, सोलापूर मुक्कामी। सोलापुरी मग केल्या नाना लीला, एके दिवशी मुक्काम हलवला। वृद्ध चिंतामणी स्वामींना वदला, स्वामी चला अक्कलकोट निवासी। महाराज आले अक्कलकोटला, प्रकट दीन झाला दीपवाळीला। आश्चर्याचा बांध फुटला अक्कलकोट गावी। भक्त सारथी स्वामी महाराज, अक्कलकोट निवासी स्वामी महाराज। प्रसिद्ध झाले श्री अक्कलकोट महाराज, झाले साधू संतांचे माहेर। श्री विष्णूंच्या अवतारांचे रहस्य उलगडते, स्वामींच्या अवतारांचे मात्र न कळते। महाराज हे आले कोठून कोठे जन्मले, ते कळण्या मार्ग नाही। स्वामींची शरीर यष्टी बहुधिप्पाड, वर्ण मात्र त्यांचा अतिशय गौर। खांबाला टेकून बसता नादिसे खांब जाड, तेज पुंजनी करारी। चालण्याची गती वाऱ्याला लाजवी, केशर कस्तुरीचा गंध अस्तित्व दावी। जेवण स्वतः मात्र कधीही न जेवी, बालके जणू भरवावे लागे। स्वामींचे तेज सहन न होई, भक्तांसाठी मात्र अति सौम्य होई। निराधार लोकांना केवळ थांब होई, गाती चैतन्याचे गीत। भव्य चेहरा अन सतेज कांती, सरळ नाकनी अजानुबाहू होती। भक्तांचे मनोरथ पूर्ण करीती स्वामी समर्थ गुरुराया। दिसती मोहक स्वामी उभे राहिल्यावर, रक्त कमल रंग जणू गाढ सरोवर। अजानुबाहू शोभा देती सुंदर, अनवक्ष भव्य विशाल। स्वामींचे अति सुंदर अलौकिक ध्यान, साठवू न शकती हे रूप आपुले नयन। असे घडते हे भव्य दर्शन, आहे ही देव कहाणी। अन्न ग्रहण करीत कुणाच्याही हातचे, पाणी ग्रहण करीत कुणाच्याही हातचे। काहीही केलेले आवडे कुणाच्याही हातचे, लहर लागली असता। सर्व काही घडे केवळ लहर लागली असता, दुसऱ्यांच्या हातांनी घडे त्यांची लहर लागली असता। स्वामी कुठेही जात त्यांची लहर लागली असता, जणू ते गंधीत वारा होते। गाणगापुरचे काही पुजारी, भेटावयास आले स्वामींच्या दारी। प्रश्नोत्तरांच्या पडल्या काही पाऊस सरी, तेव्हा स्वामी उत्तरले। काय सांगू मीच नृसिंह भान, मीच राम मीच कृष्ण। मीच अवतार केले धारण तुमच्या कल्याणासाठी। सारा संवाद झाला निशब्दात, प्रसन्न होऊन पुजारी गेले गाणगापुरात। दर्शन झाले त्यांना श्री गुरु दत्त, स्वामींची ती कृपा। मर्त्य मानवाला असतो मर्त्य देह, अवतारी पुरुषोत्तमास असतो संकल्प देह। नसती भोगावी लागत पाप पुण्याचे दाह, नसते कसले बंधन। अक्कलकोटी घडल्या अनेक घटना, शतक लोटले तरी अजुनी स्मरती नाना। श्री अक्कलकोट स्वामींची नित्य होय प्रार्थना, ही महाराजांची कृपा। घटनांना कधी क्रम नसतो, प्रत्येकाचा तो भाग्यक्षण असतो। स्वामींच्या कृपेने आपण तरतो, म्हणोनी नित्य स्मरा स्वामी। तरी घटना स्मरती मनी, स्वामींची कीर्ती जी होती जनी। दाटुनी येती अश्रू नयनी, केवळ त्यांच्या स्मरणे। स्वामींनी केला उपदेश, भक्तांसाठी नवे अवकाश।
मानावा समजुनी आदेश नित्य स्मरावा ऐसा। असती दोन प्रकारचे निग्रह, पहिला हट निग्रह, दुसरा क्रम निग्रह। व्यर्थ आहे हट निग्रह, क्रमावा क्रम निग्रह। स्वामींची ही विनंती। क्रम निग्रह म्हणजे गंध सुवास, अध्यात्म विद्येचा केवळ सहवास, सज्जनांचा अष्टो प्रहरवास, मानावा महत्वाचा। वासनांचा करावा त्याग, हाच माझा तुम्हा बोध, अंतकरण पूर्वक स्वीकारावा। श्री दत्त गुरुंना शरण जावे, श्री दत्तांचे केवळ स्मरण करावे, ब्रह्मा विष्णू महेश भजावे नित्य नियमाने। जाणावे माझे व्यापकपण, आहे तुमच्या हृदयी बसून, तुमच्यासाठी मी केवळ सगुण, तुमच्या पाठी मी उभा आहे। माझा सर्वत्र संचार, भक्तांसाठी मला आकार, स्मरता मला मी होतो साकार, घ्यावा हा अनुभव। माझे नाव ज्यांच्या ओठी, मी आहे त्या भक्तांसाठी, अनुभव राहील त्यांच्या गाठी, की मी पाठीशी उभा। अंतकरण आहे ज्यांचे निर्मळ, पारदर्शी जणू स्फटिकवत जळ, तेथे माझी सदा सर्व काळ दृष्टी आहे हे समजावे। मला भेटण्या जे उत्सुक असती, मी तर असतो त्यांच्या भवती, दिवा घेऊन काळोख्या राती रक्षण मी करतो। नित्य वदावे अक्कलकोट, नित्य स्मरावे अक्कलकोट, नित्य वंदावे श्री स्वामी अक्कलकोट, स्मरुनी त्यांची चरणे। श्री स्वामींचे गावे गुण, करावी त्यांची भक्ती सगुण, अच्युतानंद गोळा करीत असे हे सुवर्णकण, सर्व स्वामी भक्तांसाठी। अक्कलकोट पुण्यभू तीर्थक्षेत्र, अणुरेणू देखील तेथील पवित्र, सर्वांसाठी आहे तेथे प्रसाद छत्र, ही स्वामींची कृपा। इति श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु। शुभं भवतु।